फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेटसाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. नाही काही कल्पना नाही, म्हणजे मी आलो तेव्हा त्या पडलेल्या होत्या. तुम्ही कोण? मी विकी, समीरचा मित्र. समीरला भेटायला आलो होतो. आलो आणि हे असं नेमकं काय झालंय त्यांना? ठीक आहे, काळजी करण्याचं काही कारण नाही, सगळं व्यवस्थित होईल. मी काही औषधं लिहून देतो, ती तुम्ही घेऊन या. औषधं घ्या. येऊ मी आता. डॉक्टर, तुमचं पायक? त्याची काही गरज नाही, मी बोलतो भागवत साहेबांशी. हा, तू फक्त मावशीला व्यवस्थित वेळेवर औषधं देत जा. चल येतो मी. हा चल, मी पण निघतो. तुमचे लय उपकार झाले, तुम्ही मावशी पाशी थांबलात ते. नाही ठीक आहे, त्याची काही गरज नाही, निघतो मी. दमाने दमाने, चल या. काय येणार तुम्ही, थंड गरम? नाही नाही काही नको, थँक्स. अहो असं कसं, तुम्ही आमच्या पाहुण्यात पाहुणचार केलाच पाहिजे ना. बर जाऊ द्या, मी सरकारसनी बोलवतो लगेच. आलो, दमायला झालं ना. मनाली, प्लॉट कसा वाटला तुला? चांगला आहे. हो ना, मलाही आवडला. आई अजून किती वेळ लागणार आहे? का आता तुझा काय प्रॉब्लेम आहे? नाही, हे जे काय आहे ना ते लवकर आटपूया आणि इकडून निघूया, मी खूप बोर होतो इकडे. बस बस बस, माया पंडित मॅडम. हो नमस्कार. आपण फोनवरती बो. या कोण? ही मनाली, मनाली शैलेंद्र भागवत. बर बर बर, नमस्कार. भागवत साहेब का नाही आले? नाही, ऍक्च्युली त्यांचं ऑफिसमध्ये काहीतरी काम निघालं म्हणून मग आम्ही चालू. बर बर बर,
बर कसं वाटलं आमचं गरिबांचं घर? गरिबाचं काय म्हणताय, छान आहे की तुमचं घर? नाही नाही हो, हे आमचं आपलं शेतावरचं घर, आम्ही कधी मधी वस्तीला इथं असतो. काय म्हणतो त्याला आपण, फार्म हाऊस? ती आमचा बंगला तिकडे आहे मोठा. तुम्ही आता हट्टच केला डायरेक्ट शेत बघायला यायचं म्हणून, नाहीतर म्हटलं होतं या बंगल्यावर. बर जमीन कशी वाटली आमची? छान आहे की, आणि देवीचं मंदिरही छान आहे. छोटं असलं तरी प्रसन्न वाटलं ना. ते आमचं ग्रामदैवत बर का, भिराई देवी. इथल्या गावच्या लोकांची लई श्रद्धा आहे त्याच्यावर. बर आमची हीर बघितली का नाही? एक नंबर हीर आहे आमची. हा 12 महिने 24 तास पाणी, अहो कडक उन्हाळ्यात सुद्धा अशी काठ. तर जमिनीच सांगत होतो, एक नंबर जमीन आहे बर का, म्हणजे गोमुखी जमीन आहे. आमच्या इकडे फार शुभ मानतात बर का त्याला, जो कोणी घेईल त्याची आक्षी भरभराट झाली म्हणून समजा. मग आपण डील फायनल करूनच टाकूया ना? फायनल काय, आमच्या बाजूने फायनलच आहे. देव कागद हे घ्या, हे समधी जमिनीचे कागद आम्ही सह्या केलेले आहेत. एकदा तुमच्या वकिलाला दाखवा आणि रजिस्टर करून टाका जमीन तुमची. हा तुमचा चेक.